किचन कट्ट्याखाली तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी गॅस वगैरे शेगडी दिसते आपल्याला. आणि किचन कट्ट्याच्या खाली बरोबर वॉश बेसिन जे असतं तर त्यामध्ये एक साप त्यांना बसलेला दिसून आला होता, तर तो साप आपल्याला दिसतोय. तर बघा कशा पद्धतीने तो अगदी जे पाणी जाण्याचं ठिकाण असतं तर त्या ठिकाणी तो गारव्याला बसलेला आहे बघा. पूर्णपणे हिरवा गार असा साप आहे बघा, आणि तो कशा प्रकारे पाणी जाण्याच्या ठिकाणाला गारव्याला बसलेला आहे. तुम्ही या ठिकाणी एक नंबर बेस्ट 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 चांगला आहे. घ्या सकाळच्या नाही अहो काय झालं, मी जरा बाहेर गेलतो आता जरा हालायला लागली. बर 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 चालतंय बघूया, जास्त लांब गेलतो ना त्यामुळे थोडस चला बघूया कशा नाही. चला चला दाखव तुम्हाला आता हे टॉर्च लावा पाहिजे. बरणी बरणी आहे का? आणले त्या दरवाजे दोन वर्षी आणायची की आणायची की या बाजूला आहे. बर बर चालते हा दिसतंय दिसतंय दिसलं नक्की. हो दिसलं दिसलं तोंड कुठं आहे दादा? थांबा बघूया चालते थांबा एकच मिनिट बघूया. हा चालते बघूया आपण. तर नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे. तर बघा आज आपण पोचलेलो आहे बघा मादळमुटी या गावामध्ये. आणि हो हो तर बघा मित्रांनो एका किचन कट्ट्याखाली तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी गॅस वगैरे शेगडी दिसते आपल्याला. आणि किचन कट्ट्याच्या खाली बरोबर वॉश बेसिन जे असतं तर त्यामध्ये एक साप त्यांना बसलेला दिसून आला होता, तर तो साप आपल्याला दिसतोय. तर बघा कशा पद्धतीने तो अगदी जे पाणी जाण्याचं ठिकाण असतं तर त्या ठिकाणी तो गारव्याला बसलेला आहे बघा. आपल्याला बघा सौरव भाऊ निकम आपले सहकारी मित्र आहेत बघा, त्यांनी कॉल केलता. तसेच त्यांच्या वडिलांनी म्हणजेच सुहास निकम यांनी पण कॉल केलता बघा. दोघांचंही मनापासून धन्यवाद बघा, कारण घरामध्ये निघालेल्या या मुख्य जीवाला त्यांनी न मारता अगदी चांगल्यापणे निसर्ग वाचवण्यासाठी सहकार्य केलेलं आहे. अशा निसर्गप्रेमींची खूप गरज आहे बघा मित्रांनो. निसर्गप्रेमी वाचले तर निसर्ग आपोआप वाचत असतो, त्यामुळे त्यांचं मनापासून धन्यवाद. तर बघा सुहास निकम यांचे ते मित्र आहेत बघा, धनाजी काटकर विश्वास काटकर. हां तर बघा त्यांच्या घरामध्ये हा साप निघाला होता बघा. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं ते आहे बघा एकमेकाच्या सहाय्यानं म्हणजेच बघा की मैत्रीच्या सहाय्यानं या सापाला वाचवण्यामध्ये आपल्याला मदत झालेली आहे बघा. तर बघा त्यांची मैत्री अशीच अविरतपणे टिकून राहो ही शिवचरणी प्रार्थना. तर बघा मित्रांनो की हा साप आपल्याला दिसतोय, तर बघा तो कशा पद्धतीनं या ठिकाणी बसलेला आहे. पूर्णपणे हिरवा गार असा साप आहे बघा, आणि तो कशा प्रकारे पाणी जाण्याच्या ठिकाणाला गारव्याला बसलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. तर आपण त्याला पकडून बाहेर घेतोय बघा मित्र. खूपच मोठा आहे, खूपच लांब लचक आहे, बऱ्यापैकी आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण त्याला बाहेर घेतलेलं आहे. तर पूर्णपणे हिरवागार आहे आणि अतिशय सुंदर असा हा साप आहे. आपण त्याला थोडंसं बाहेर घेऊया. ओके तर बघा मित्रांनो हा ग्रीन किलबॅक स्नेक हा असा हा साप आहे बघा. विषय आहे नाही सांगतो सगळ्याची माहिती सांगतो दोन मिनिट शांत राहा. तर बघा की हा जो साप आहे तो सरासरी बघा 2.5 फुटापर्यंत वाढणारा हा बिनविषारी साप आहे, म्हणजे की याच्या चाव्यानं माणसाला कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. तर बघा मित्रांनो की कसं आहे की जो ज्या वेळेला हा लहान असतो त्यावेळेला त्याच्या शरीरावरती काळ्या किंवा पांढऱ्या रेघा असतात आणि तोंडाजवळ इंग्रजीतलं विचिन्न असतं लहान असताना. आणि मोठा झाल्यानंतर ते पट्टे आणि डिझाईन त्याच्यावरची पूर्णपणे नाहीशी होते आणि एकदम असा प्लेन असा हिरवा रंग फक्त राहतो. तर बघा याचं इंग्रजी नाव ग्रीन किलबॅक स्नेक
आणि ग्रासा स्नेक म्हटलं जातं बघा, ग्रास म्हणजे गवत आणि गवतासारखा हिरवा गार असतो म्हणून त्याला मराठीमध्ये सुद्धा गवत्या असं म्हटलं जातं बघा मित्रांनो. बघा ती जीभ कशी आहे, गुलाबी आहे आणि शेंड्याला कळप कळपट आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. डोळ्याची बाहुली बघा कशी आहे, काळ्या रंगामध्ये गोलाकार आहे आणि मानेपासून संपूर्ण शरीरावर कुठल्याही प्रकारची डिझाईन त्याला राहिलेली नाही. बघू शकता पोटाकडचा भाग पांढरा असतो. तर आता या सापाचं एक वैशिष्ट्य असतं बघा, ज्या वेळेला आपण त्रास देतो डिवसतो तर तो मान फुगवून फाना दाखवल्यासारखं सुद्धा भासवत असतो, परंतु तो फाना काढत नसतो. बघा मित्रांनो असं चपट करतं थोडंसं आणि शत्रूला भाग घाबरवण्यासाठी तो अंग फुगवत असतो तसं. तर बघा आता आपल्याला म्हणजे त्याला आपल्यापासून कुठल्याही प्रकारचा धोका वाटत नाही, त्यामुळे तो अगदी नॉर्मलपणे बसलेला आहे. तर बघा मित्रांनो की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गारव्याला आणि थंडीच्या दिवसामध्ये उबीला असे साप येत असतात. बघा जरी समजा साप कुणाला दिसला असा हिरवागार आहे म्हणून कुणीही घाबरून जाऊ नका, कारण हा साप अत्यंत शांत स्वभावाचा आहे. हा हा साप अत्यंत शांत स्वभावाचा आहे. याच्यावर या काय अडचण नाही, घाबरू नका. फक्त कसं असतं की सापांच्या विषयी जनजागृती झाल्याशिवाय साप वाचणार नाहीत लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण त्याला अगदी सुरक्षित, म्हणजे की आता कसं असतं की सापांच्या विषयी माहिती असल्याशिवाय अजिबात सापांना लावायचा प्रयत्न करायचा नसतो. बघा लक्षात घ्या, कारण सापांच्या विषयी प्रशिक्षण असणं अत्यंत महत्वाची गोष्ट असते. बघा मित्रांनो आता याच्यासारखा दिसणारा चापडा म्हणून असतो बांबू पीठ वायपर, तर तो हायली वेनमस म्हणजे विषारी असतो, गोनस मधला प्रकार असतो, पण तो आपल्या भागामध्ये सापडत नाही. हा जो हिरवागार साप दिसतोय आपल्याला तो आपल्या भागामध्ये कॉमन साप आहे आणि हा बिनविषारी आहे, त्यामुळे याच्यापासून घाबरायची काही गरज नाही. तर बघा मित्रांनो आपण त्याला एका बरणीमध्ये पॅक करून सुरक्षितपणे पाण्याच्या ठिकाणी सोडून देणार आहे बघा मित्रांनो, जेणेकरून त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर बघा सापांच्या शरीरामध्ये 70% पाणी असतं, त्यामुळे त्यांना पाण्याची गरज खूप असते. तर आपण त्याला पाण्याच्या जवळ थोडंसं सोडणार आहे. तर बघा मित्रांनो की सौरभ निकम तसेच सुहास निकम तसेच धनाजीभाऊ काटकर विश्वासभाऊ काटकर यांचे मनापासून धन्यवाद. त्यांनी या जीवाला संकेत निकम बघा कॅमेरामॅन स्वरूपात आपल्याला लाभलेले आहे, त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपण त्याला धन्यवाद आता आपण बर्नीमध्ये पॅक करून घेऊया. त्यांच्याकडे नंबर 27. तर बघा मित्रांनो आपण त्याला एकदा बर्नीमध्ये पॅक करून ठेवतोय व्यवस्थित, अगदी थोड्याच वेळ त्याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून देणार आहे. तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नाही सर्पमित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला समजा रस्त्याला वगैरे कुठं जरी एखादा साप वगैरे सापडला दिसला तर त्याचा फोटो काढून मला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा. स्क्रीनवरती तुम्हाला सुरुवातीला व्हॉट्सअप नंबर दिसलेला असतोय, तर त्यावरती पाठवू शकता. त्यानुसार आम्ही तुम्हाला त्या सापाची पूर्ण माहिती देऊ शकेल. तर बघा मित्रांनो की थोड्याच वेळापूर्वी आपण ग्रीन किलबॅक स्नेक म्हणजेच गवत्या ते साप पकडला होता बघा वॉशरूमच्या खाली, तर त्याला तर आपण सुरक्षितपणे निसर्गात सोडलेला आहे. तर अशा पद्धतीनं तो अगदी सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे. तर बघा मित्रांनो की तुम्हाला काय शंका वगैरे असतील तर मला कमेंटद्वारे कळवत चला, तसंच काय डाऊट वगैरे असेल तर. आणि बघा की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांना त्याची माहिती मिळून जाईल. आणि आपल्या तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.